फ्रेंड्स, मला वाटतं मराठीच नाही तर हिंदी चित्रपट बी आता सुधारायला लागल्यात. ती म्हणा कशामुळे, तर ब्रह्मास्त्राचा ट्रेलर बघा तुम्ही, त्या कसं वाटत एकदम क्वालिटी वाटायला लागले की बाबा आता काहीतरी नवीन होणार आहे. पण तरी बी तुम्हाला जर तुम्ही वेबसिरीज बघत असाल त्या कोरिया बिरीच्या चायनाच्या, तर ही विषय तुमच्यासाठी काय लई मोठा वेगळा नसणार आहे. कारण की तुम्ही बघितलं असतात की एखादं काहीतरी हरवलेलं असतं, जसं की मार्शल युनिवर्स, ती मास्टर, अजून काहीतरी बरंच अंटामेड, ह्याच्यात सेम असतं. जसं ब्रह्मास्त्राची स्टोरी तशी स्टोरी असते आणि चांगलं 40-40 एपिसोड दाखवलेले असतात. पण इंडियाचा पिक्चर म्हणजे सुपर हिरो तयार व्हायला लागले, तर आपण त्यांना रिस्पेक्ट केलंच पाहिजे. कारण की कवर बघणार आहे आपण सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, बाद झाले की आता पुरुष बघू आपण. तर ह्याची स्टोरी काय तुम्हाला सांगतो, एक ब्रह्मास्त्र आहे म्हणजे एक चपातीसारखं, एका पुरीसारखं काहीतरी आहे अस्त्र. आणि ती तुम्हाला तर माहिती आहे हिंदू धर्मात ब्रह्मास्त्राला लई मोठा मान आहे. सगळ्यात मोठं अस्त्र कुठलं तर ते ब्रह्मास्त्र. आणि मग त्याच्या रक्षणासाठी अग्नी, जल, वायू असे आहेत. आणि त्यातला पहिला भाग आहे शिवा. शिवा म्हणजे अग्नी, अग्निअस्त्र ते स्वतःच आहे रणवीर कपूर. पण रणवीर कपूरला हे रोल का दिला हे मला माहिती नाही, पण ट्रेलरमध्ये तर त्याने मस्त वाटतोय आणि त्याने ॲक्टिंग बी चांगली वाटते. पण लव स्टोरीमध्येच बरोबर वाटत नाही इतकी डीप लव स्टोरी. कारण करण जोहर तिथं हाकतोय म्हणल्यावर तिथं असणारच आहे. करण जोहरला लव स्टोरीशिवाय जमत नाही काय. आणि ज्यांनी ते लिहिलं आहे पिक्चर, डायरेक्टर आणि रायटर एकच आहे आणि ते हिंदू आहेत, हे बरं वाटलं मला. कारण की जर ते हिंदू नसतं तर ह्यांनी पूर्ण राहडा गेला असता. की आपल्या त्यांनी काय करतात, ते जर पिक्चरमध्ये आपण बघतो की काहीतरी हिंदू धर्माला कमी जास्त करतात, वाईट बदनाम करायचे म्हणजे असं व्हायचं आहे. तर असो, पिक्चरचा ट्रेलर मस्त वाटला आहे की खरंच काहीतरी ब्रँडेड येते. सुपर हिरो तयार व्हायला लागल्यात भारतात. साऊथचा आपल्या आधीच तयार झाल्यात. इथं मिनल मूर्ती बिरती पिक्चर जर बघितला असेल तुम्ही तर तुम्हाला कळलं असेल मराठीत बी आहे. पण मराठीत एवढं त्यांना प्रोत्साहन दिलं नाही. आणि आपलं आत्ता जी पिक्चर निघतात आहे ती इतिहासावरती एक सुपर हिरोच आहेत असं म्हणायचं मराठीतलं. तर हिंदीचा बी एखादा मग आपण सारखीच नाव ठेवत नसतो. कारण की जर एखादा पिक्चर चांगला वाटला तर त्याची प्रशंसा करणं आपलं कामच आहे. आणि मस्त वाटलं ट्रेलर ब्रह्मास्त्र तर म्हणजे वाटला, त्याच्यात विषय नाही. त्याच्यामुळे मी ह्याचा रिव्ह्यू करा आज तर मी करत नाही हिंदीचा. तर बघू पिक्चर आल्यानंतर ना कसं काय. त्याचं 3 पार्ट येणार आहेत वाटतं, आता अग्नी, वायू आणि जल. मग पुढल्या भागात कोण हिरो असणार आहे, पण असला रडका हिरो घेऊ नका. तर बघू भेटू नेक्स्ट मध्ये पिक्चर आल्यानंतर.